नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण पाहणार आहोत नाणी व नोटा। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारला आहे, त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा। आपण या YouTube चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवा सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर। सुरुवातीला आपण नाण्यांची ओळख करून घेऊया, पहा व समजून घ्या। एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, यानंतर पाहूयात नोटा। एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये, पन्नास रुपये, शंभर रुपये, दोनशे रुपये, पाचशे रुपये आणि शेवटची नोट 2000 रुपये। या नाण्यांची व नोटांची ओळख आपण करून घेतली। यानंतर पाहूयात नाणी व नोटा यांची मोड करणे म्हणजेच सुटे करणे। पाच रुपयाची मोड, एक रुपयाची पाच नाणी किंवा दोन रुपये दोन वेळा व एक रुपयाचे एक नाणे। दहा रुपयाची मोड, एक रुपयाची दहा नाणी, दोन रुपयांची पाच नाणी व पाच रुपयांची दोन नाणी घ्यावी लागतील। वीस रुपये सुटे करणे, तीन प्रकारामध्ये सुटे करता येतील। पाच रुपयाची चार नाणी, दहा रुपयाचं दोन नाणी व दहा रुपयाचं एक आणि पाच रुपयाची दोन नाणी। यानंतर पन्नास रुपये सुट्टे करूया, दहा रुपयाच्या तीन नोटा व पाच रुपयाची चार नाणी किंवा वीस रुपयाच्या दोन नोटा व दहा रुपयाची एक नोट मिळून होतील पन्नास। यानंतर सुट्टे करूयात शंभर रुपये, पन्नास रुपयाच्या दोन नोटा किंवा पन्नास रुपयाची एक नोट, वीस रुपयाच्या दोन नोटा व दहा रुपयाची एक नोट। पाचशे रुपये सुटे करूयात, शंभर रुपयाच्या चार नोटा, पन्नास रुपयाची एक, वीस रुपयाची एक, दहा रुपयाच्या दोन व दोन दोन रुपयाची पाच नाणी, हे सर्व मिळून पाचशे रुपये होतील।
यानंतर आपल्या चलनातील सर्वात मोठी नोट 2000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, 2000 रुपयाच्या नोटेचे सुटे करा व उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अशा प्रकारे नाणी व नोटा या घटकावरील प्रश्नोत्तरे सोडवण्याचा सराव करावा. प्लीज सब्सक्राइब माय चैनल एंड प्रेस बेल आइकॉन. Thank you.